नमस्कार मित्रांनो, माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, तुळस हे भारतातील एक पवित्र आणि औषधी गुणांने भरलेले एक बहुउपयोगी रोपटे आहे. भारतामध्ये हिंदू धर्मीयांच्या प्रत्येक घरासमोर तुम्हाला तुळशीचं झाड हे नक्कीच दिसेल. असं एकही घर नाही की त्या ठिकाणी किंवा त्यांच्या घरासमोर तुळस नाही. मित्रांनो, तुळस ही वृंदावनास माता लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे तुळस हे भारतीयांच्या मनाशी जुळलेले रोपटे आहे आणि त्यामुळे या तुळशीला सर्वत्र एक चांगल्या प्रकारचे महत्व आहे. या तुळशीला टॉनिक सुद्धा म्हटलं जातं, कारण यामध्ये असणारे जीवनसत्व अ ब आणि अनेक पोषक आहेत. या तुळशीचे तेल एक जैव प्रतिविरोधी आणि प्रतिरोधी मानले जाते, त्यामुळे याचा वापर विविध आजारांवर केला जातो. मित्रांनो, भारतामध्ये याचे घरगुती औषधाचे भांडार मानले जाते. सर्दी, खोकला, ताप, दात दुखी, दमा, फुफ्साचे रोग, हृदयाचे विकार या सर्वांमध्ये तुळशी बहुगुणी मानली जाते. मित्रांनो, तुळशीची पाने खाल्ल्यास सर्दी खोकला बरा होतो. दातामध्ये तुळशीचं तेल भरल्यास दातांच्या वेदना कमी होतात. ताजी पाने खाल्ल्यास तुमच्या तोंडातील दुर्गंधी कमी होते. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल, पंढरपूरच्या विठूरायाच्या गळ्यात सुद्धा या तुळशींच्या मंजुळाची माळ घालतात आणि प्रत्येक व्यक्तीच्या गळ्यामध्ये माळ असतेच. मित्रांनो, तुळशी आपल्याला विविध संक्रमणापासून वाचवत असते. या तुळशीच्या पानाचे 2 ते 3 थेंब पाण्यात टाकल्यास ते पाणी निर्जंतुक होते आणि लहान बाळाच्या आंघोळीसाठी तुळशीच्या पानांना पाण्यात टाकून आंघोळ केल्यास आरोग्यदायी मानले जाते. तुळशीची पानं ही सुगंधित असतात आणि याच पानाचा सुगंध घेतल्यास तुमच्या श्वसनतंत्रातील जीवाणूचे संक्रमण कमी होते. मित्रांनो, प्रत्येक घरासमोर एक तुळस असल्यास घरातील हवा शुद्ध होते. तुळशीच्या पानांना कुटून त्यांना मधासोबत घेतल्यास तुमच्या गळ्यातील कफ दूर होण्यासाठी मदत होते. आपल्या भारतामध्ये पारंपरिक पद्धतीने विविध जैविक संक्रमणात विविध औषधी गुणांसोबत या तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. आज सुद्धा हिंदू लोकांच्या मते तुळस वृंदावन आपल्या घरास सर्व नकारात्मक आणि वाईट परिणामापासून वाचवत असते. या तुळशीमधील प्रतिजैविक आणि वेदनानाशक गुणामुळे हे प्रत्येकास हवे हवेसे वाटते. या तुळशीच्या पानाचा चहा पिल्यास तुम्हाला एकदम प्रफुल्लित आणि ताजेतवाने वाटेल आणि तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते व मानसिकदृष्ट्या व्यक्ती ती प्रबळ होत असते. मित्रांनो, तुळस आपल्यासाठी एक औषधी वनस्पतीच आहे आणि या तुळशीच्या पानांचा, मुळांचा, फुलांचा, फांद्याचा, खोडाचा या सर्व भागांचा वेगवेगळ्या प्रकारे औषधी म्हणून वापर करता येतो. मित्रांनो, लहान बाळाला जर ताप आला असल्यास त्या बाळाला तुळशीच्या तेलाने आंघोळीआधी तुळशीच्या तेलाने त्या बाळाच्या अंगाची मालिश केल्यास त्या बाळाचा ताप कमी होण्यासाठी मदत होते. आणि या तुळशीमध्ये प्रतिजैविके आणि वेदनानाशिके असतात, त्यामुळे तापावर तुळस पाने खाल्ल्याने सुद्धा आराम मिळतो. मित्रांनो, मौखिक स्वास्थ्य टिकवणे, दाताची वेदना, मुख दुर्गंधी, चव नसणे, तोंड कोरडे पडणे या सर्वांवर तुळशीची पाने चावून खाल्ल्यास फार आराम मिळतो. तुळशीचे पाने एक उत्तम मुख शुद्धीकारक शुद्धीदायक मानले जाते. पुरातन काळात भोजनानंतर तुळस पानाचा स्वाद हा मुख शुद्धीसाठी घेतला. तोंडाच्या कर्करोगासाठी तुळशीचे पाने खाणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्याच पद्धतीने या तुळशीच्या पानाचा वापर दाताचे दुखणे, हिरड्या कमजोर होणे, दातातून रक्त येणे, दात कमजोर होणे, दात सडणे या सर्वांवर केला जातो. तुळशीची पानं 5 ते 10 मिनिटे तोंडात ठेवल्यास चांगला फायदा मिळतो. आपल्या आयुर्वेद आणि इतर ग्रंथामध्ये दाताच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभकारी मानली जाते. तिला दुखत असेल, नाकाच्या हाडाच्या वाढीमुळे डोके दुखणे, सर्दी, कफ, उच्च रक्तदाब यामुळे डोके दुखत असल्यास तुळस पानाचा लेप डोक्यावर लावल्यास तुमची डोकेदुखी लवकर बरी होते. यामध्ये कमी वयामध्ये वयस्कपणा वाढीवर सुद्धा या तुळशीच्या पानातील जीवनसत्व अ आणि ब हे चांगले अँटीऑक्सिडंटनी भरलेले असतात, त्यामुळे शरीरास टवटवीत आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत मिळते. आणि पाण्यासोबत तुळशीच्या पानाचा रस घेतल्यास शरीरातील विविध संस्था नीटपणे कार्य करतात आणि त्यामुळे शरीरामध्ये वृद्धावस्था लवकर येत नाही. तुळशीचा एक संपूर्ण औषधी गुणयुक्त मानले जाते. शरीराचे पोषण करून त्यांच्या सर्व प्रतिकारकांना जीवन देऊन त्यांचे कार्य सुरळीत चालविणे यामुळे विविध आजारांशी लढताना शरीर प्रतिकार शक्ती प्रणाली चांगल्या प्रकारे कार्य करत असते. डोळ्याचे संक्रमण झाल्यास त्यांना तुळशीच्या पानाने धुतल्यास डोळ्यातील संक्रमण बरे होते. कर्करोगातील आणि ट्युमर कोशिका नष्ट करण्यासाठी विविध औषधीमध्ये या तुळशीचा वापर होतो.
याचबरोबर जठरांचे दुखणे, डांग्या खोकला, कॉलरा, हातपायातील दुखणे या सर्वांवर चांगले वेदनानाशक मानले जाते. मित्रांनो, सौंदर्याच्या दृष्टीने त्वचे आणि केस यासाठी सुद्धा तुळस अतिशय लाभदायक आहे. अनेक आजारावर चहामध्ये तुळशीची पाने टाकून चहा घेतला तर या तुळशीच्या पानाचे फायदेच आहेत. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, डोकेदुखी, पिंपल असे अनेक महत्वाचे आजार कमी करण्यासाठी या तुळशीच्या पानाचा वापर करावा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.